Good morning, all of you. So my name is Professor Sasani Sachin sir. So last lecture we have already started a set and relation chapter first from 11th commerce mathematics part first. So chapter name is set and relation. What is the chapter name? Is set and relation is a chapter name. So here we already see which one parts. The part is that one. What is set? So what is set? Set is a collection of predefined objects. Set is a collection of predefined objects, means it is a set. Okay, then so object means bulk of numbers as well as bulk of some data, bulk of some days. Okay, it is a set. तर ह्या ठिकाणी आपण काल लास्ट लेक्चरला सेटचे टाईप्स पाहिलेले आहेत, म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स. तर फर्स्ट इज अ रोस्टर मेथड. ओके, इट इज डिनोटेड इन कर्ली ब्रॅकेट आणि विथ, आणि त्या कर्ली ब्रॅकेटमधले जे काही एलिमेंट्स आहेत ते सगळे एलिमेंट्स कॉमन आपण सेपरेट करतो. इट इज अ रोस्टर मेथड. ओके, आणि ह्या ठिकाणी सेट जे आहे आपण कॅपिटल ए बी सी डी अल्फाबेटनं रिप्रेझेंट करतो आणि त्या सेटमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत, जो काही डेटा आहे, तो डेटा आपण ह्या ठिकाणी स्मॉल ए बी सी डी ने इंडिकेट करतो. ओके, देन सो रिप्रेझेंट सेटमध्ये तीन टाईप्स आहेत. पहिला आहे रोस्टर मेथड, सेकंड आहे सेट बिल्डर मेथड. आता सेट बिल्डर मेथड म्हणजे काय? तर एक स्पेसिफिक जो नंबर असेल, स्पेसिफिक जे मेथड आहे किंवा स्पेसिफिक एखादी इक्वेशन आहे त्याच्यावर आपण फोकस करतो. स्पेशलायझेशन ते स्पेसिफाईज करतो कुठं? रोस्टर, सॉरी, सेल्फ बिल्डर नोटेशनमध्ये, सेट बिल्डर नोटेशनमध्ये. आणि नेक्स्ट होता वेन डायग्राम. सो वेन डायग्राम काय? व्हॉट इज अ वेन डायग्राम? इट इज अ पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. ओके, पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन शो बाय द ग्राफ, म्हणजे ग्राफिकली आपण ह्या ठिकाणी ते शो करतो बाय युझिंग ट्रायंगल, सर्कल, रेक्टँगल, स्क्वेअर. ओके, क्लोज्ड सर्किट डायग्राम जे आहे तर त्या डायग्रामचाच वापर आपण ह्या ठिकाणी करतो. कुठे? वेन डायग्राम्समध्ये. तर आज आपल्याला बघायचं नेक्स्ट बीट आता सेटचे टाईप्स आहेत. आता आपण जे टाईप्स कोणते बघितले? रिप्रेझेंटेशन ऑफ सेट, सेटला रिप्रेझेंट करण्याचे तीन टाईप्स आहेत. पहिला आहे रोस्टर मेथड, सेकंड आहे सेट बिल्डर नोटेशन. ओके, किंवा सेट बिल्डर मेथड आपण म्हणतो. आणि थर्ड वन इज दॅट, विच वन? थर्ड वन आपला हा पार्ट, वेन डायग्राम. तर आपण हे असं बघितलेलं आहे. तर आता आपल्याला नवीन सेट बघायचा आहे. विच वन? सेटचे टाईप. सो बिफोर टाईप्स ऑफ सेट्स वी हॅव टू नो दॅट नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ अ सेट, म्हणजे कार्डिनॅलिटी असं एक वर्ड आहे. ओके, विच वन वर्ड? कार्डिनॅलिटी. आता कार्डिनॅलिटी म्हणजे काय? आता सेटमध्ये हाऊ मेनी नंबर्स ते आपण एन ऑफ एन रिप्रेझेंट करतो. कार्डिनॅलिटी म्हणजे काय? तर सेटमध्ये हाऊ मेनी नंबर्स आर देअर, जस्ट कॅल्क्युलेट अँड शो द नंबर. सो मीन्स अ नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट, नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट मीन्स कार्डिनॅलिटी. म्हणजे ह्या ठिकाणी तुमच्याकडे नंबर्स किती त्या सेटमध्ये आहेत ते आपण त्या ठिकाणी शो करतो. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी आपण, चला, व्हॉट द कार्डिनॅलिटी, नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ सेट काय असेल, चला ह्या ठिकाणी बघू आपण. सो द नंबर ऑफ डिस्टिंक्ट, द नंबर ऑफ डिस्टिंक्ट, द नंबर ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट्स कंटेन्ड, एलिमेंट्स कंटेन्ड इन अ फायनाईट सेट, इन अ फायनाईट सेट ए इज डिनोटेड, इज डिनोटेड बाय एन ऑफ ए, इज डिनोटेड बाय एन ऑफ ए. एन ऑफ मीन्स व्हॉट इज एन? एन इज अ नंबर. ऑफ ए मीन्स त्या ए नावाच्या सेटमध्ये हाऊ मेनी नंबर्स आर देअर, जस्ट वी विल शो हिअर. सो व्हॉट इज द एक्झाम्पल इज दॅट, समजा ए नावाचा एक सेट आहे. सो व्हॉट इज द नंबर? 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. दीज आर द सम नंबर्स आर हिअर. सो हाऊ मेनी नंबर्स आर देअर? आर द 7 नंबर. मग ह्या ठिकाणी कार्डिनॅलिटी म्हणजे आपण ह्या ठिकाणी नंबर कसे रिप्रेझेंट करतो ह्या ठिकाणी. सो एन ऑफ ए इज इक्वल टू, हाऊ मेनी नंबर्स आर देअर? 7 नंबर्स. हे आपण अशा ठिकाणी काउंट करतो. वन्स अगेन अनदर एक्झाम्पल दॅट,
सो वाई नावाचा सेट आहे. वाई इज इक्वल टू व्हॉट विल ए कॉमा बी कॉमा वन कॉमा टू कॉमा झेड कॉमा ए ई आय ओ अँड यू. देर आर द नंबर ऑफ एलिमेंट्स आर देअर इन सेट वाय. सो हियर हाऊ मेनी एलिमेंट्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. So how many? 10 numbers are in Y set. 10 elements in set Y. Okay? So apan represent kas karto mulano? N of Y. N of Y means number of. Kiti numbers hai thaya Y na set madhe? Total numbers are 10. Ta asha prakare apan ha tikane represent karto. Chala apan ajun ek example bahut. Example. So C is equal to. Example is that 0, 1, 5, 7. हा एक सेट आहे. हा रोस्टर मेथड यांना रिप्रेझेंट करतो सेट. ओके, रोस्टर मेथड तुम्हाला माहीत आहे, आपण लास्ट लेक्चर पाहिलेलं होतं की ह्या ठिकाणी करली ब्रॅकेटने आपण शो करतो आणि यामध्ये 0157 कॉमन सेपरेट करतो, सेपरेटेड बाय कॉमास. ओके, सो हाऊ मेनी इज नंबर्स आर हिअर? देर आर फोर नंबर्स, 1, 2, 3, 4. जस्ट काउंट करा आणि ह्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी शो करतो. सो व्हॉट इज द कार्डिनेटी नंबर ऑफ एलिमेंट सेट? सो हाऊ मेनी नंबर्स इन गिवन सेट? जस्ट कॅल्क्युलेट अँड राईट डाऊन. ओके, हिअर द नंबर ऑफ डिस्टिंक्ट एलिमेंट्स. डिस्टिंक्ट एलिमेंट्स मीन्स काय म्हणतो आपण? बिकॉज इट इज सेपरेटेड बाय कॉमा, सेपरेट बाय कॉमा. डिस्टिंक्ट एलिमेंट्स कंटेन्ड इन अ फायनाईट सेट. इन अ फायनाईट सेट मीन्स काय? ह्या सेटमध्ये नंबर ऑफ, ह्या सेटमध्ये आता ठीक आहे इथे आपण 10 नंबर घेतले, मी आपण कितीही घेऊ शकतो, लिमिट आहे का त्याला? नाही. सो दॅट्स वाय फायनाईट सेट अ इज अ डिनोटेड बाय ए, म्हणजे एक लिमिटेड आहे. सो आपण लिमिट आपण घेतो. सो दॅट्स वाय फायनाईट सेट. सो ह्या ठिकाणी अशा प्रकारे आपण काउंट करतो. ओके, सो आता नेक्स्ट बीट आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ सेट. आता काही टाइप्स आहेत सेटचे, सिंगलटन सेट काय असतं, एम्प्टी सेट काय असतं, कारण आपल्याला पुढं 1.1 एक्झरसाइज सॉल्व करत असताना ह्या बेसिक्स थिंग लागतात. ओके, सो चला आता नेक्स्ट वन. नेक्स्ट बीट इज दॅट पाहायचं आपल्याला टाइप्स ऑफ सेट्स. ओके, सो टाइप्स ऑफ सेट्स. नेक्स्ट बीट टाइप्स ऑफ सेट्स. ओके, आता टाइप्स ऑफ सेट्स मध्ये पहिला सेटचा टाइप आहे एम्प्टी सेट. सो व्हॉट इज द एम्प्टी सेट? म्हणजे त्या तुमच्या सेटमध्ये कुठलाही प्रकारचा त्या ठिकाणी नंबर नाही, त्याला आपण एम्प्टी सेट म्हणतो. बघा एक्झाम्पल बघू डायरेक्टली आपण ह्या ठिकाणी. फर्स्ट टाईप इज अ एम्प्टी सेट. एम्प्टी सेट, एम्प्टी सेट जो आहे त्याला त्याला आपण दुसरं नाव आहे नल सेट. नल सेट त्याला आपण ह्या ठिकाणी असं रिप्रेझेंट करतो. ओके, ह्याला आपण फाय असं म्हणू शकतो किंवा इट इज सिम्बॉल ऑफ एम्प्टी सेट. ओके, सो तर ह्या ठिकाणी समजा इफ ए गिवन सेट आहे. सो 1, 2, 3 असं काय तर 3 नंबर्स आहेत, तर ह्या ठिकाणी एन ऑफ ए किती आहे पूर्ण? ह्या ठिकाणी आपल्याकडे 3 नंबर्स आहेत, बिकॉज 1, 2, 3 देर आर द 3 नंबर्स. सो दॅट्स वाय काउंट इज अ 3. ओके, बट एन ऑफ एम्प्टी सेट काय असतो ह्या ठिकाणी? हे अशा प्रकारे शो करतो आपण एम्प्टी सेट. ओके, एम्प्टी सेट आपण काय करतो? अशा फॉर्मॅटमध्ये शो करतो, म्हणजे ह्या ठिकाणी आपलं ब्लँक किंवा असे आपल्याला शो करता येतं. ओके, चला पाहूत आपण 1 बाय 1 काय काय असेल त्या ठिकाणी. मग नंबर ऑफ काउंट किती असेल ह्या ठिकाणी? एन ऑफ एची व्हॅल्यू असेल 0, बिकॉज देर इज नो नंबर. ओके, असे आपल्याला ह्या ठिकाणी शो करता येईल. ओके, चला सो एम्प्टी सेटच्या अगोदर डेफिनेशन पाहूत आपण काय असेल. सो फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन. सो डेफिनेशन सगळं आहे की ह्या ठिकाणी त्याच गिवन सेटमध्ये कुठल्याही प्रकारचा नंबर त्या ठिकाणी नाही. ओके, सो अ सेट कंटेन्स नो एलिमेंट. अ सेट कंटेन कंटेनिंग अ सेट कंटेनिंग नो एलिमेंट. नो एलिमेंट म्हणजे कुठलाही प्रकारचा त्या ठिकाणी नंबर नाही त्या सेटमध्ये. नो एलिमेंट इज कॉल्ड, इज कॉल्ड अँड एम्प्टी ऑर नल सेट. इज कॉल्ड अँड एम्प्टी सेट. एम्प्टी सेट. ओके, एम्प्टी सेटला दुसरं नाव काय मुलांनो? नल असं नाव आहे, नल सेट. ओके, डन. सो व्हॉट विल इट इज डिनोटेड बाय? सिम्बॉल फाय. ओके, सिम्बॉल फायने आपण इंडिकेट करतो. सो नेक्स्ट वन, इट इज डिनोटेड बाय
इट इज डोनेटेड बाय सिंबॉल ह्याला फाय असेही म्हणतो आपण, फाय किंवा नल असे म्हणा, ऑर म्हणजे कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण ह्या ठिकाणी शो करतो, ओके, ऑर व्हॉइड सेट, ऑब्जेक्ट नाव आहे त्याला ऑर व्हॉइड सेट. व्हॉइड मीन्स ह्या ठिकाणी एकही नंबर त्या ठिकाणी अवेलेबल नाही, त्याला आपण व्हॉइड सेट किंवाच एम्प्टी सेट्स किंवा नल सेट असंही म्हणता येईल, ओके. सो एक्झाम्पल कसं असेल मुलांचं ह्या ठिकाणी, सो व्हॉट इज द एक्झाम्पल, कॅपिटल इज इक्वल टू एक्स ऑल, एक्स बिलॉन्ग्स टू यन, यन इज अ नॅचरल नंबर्स, एक्स बिलॉन्ग्स टू ऑल एक्स, रीड करताना कसं करतो, ऑल एक्स बिलॉन्ग्स टू यन, ऑल एक्स म्हणजे जे काही एक्सच्या व्हॅल्यू आहेत ते बिलॉन्ग करतात, जे निगडीत आहेत कुणाशी, यनशी. यन म्हणजे काय, नॅचरल नंबर, यन मीन्स नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या जे काय असतील त्यापैकी कोणत्या व्हॅल्यू एक्सच्या आहेत, ओके, बिलॉन्ग्स टू यन कॉमा वन लेस दॅन एक्स लेस दॅन टू, ओके, म्हणजे ह्या ठिकाणी वन लेस दॅन एक्स लेस दॅन टू म्हणजे ह्या ठिकाणी बघ कसं असेल, आता बघा सगळं सिम्पल वन म्हणजे काय, कंडिशन काय सांगतं, आता मला सांगा हे कोणतं मेथड आहे रिप्रेझेंट करण्याची, कोणती मेथड आहे, तर आपल्याकडे सेट रिप्रेझेंट करण्याच्या तीन मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे कोणती, रोस्टर मेथड, सेकंड आहे सेट बिल्डर किंवा सेट बिल्डिंग मेथड आणि थर्ड आहे वेन डायग्राम. तर ह्या ठिकाणी हे कोणती मेथड आहे, बरोबर सेट बिल्डिंग मेथड आहे, ओके, सेट बिल्डिंग मेथड. मग ह्या ठिकाणी काय करतो आपण, मग आता एक्झॅक्टली किती एलिमेंट्स आहेत, आता जस्ट आपण बघतो, ओके, हे तुमचं झिरो पॉईंट एक्स ॲक्सिस असतं ना आपलं, एक्स ॲक्सिस बघा इकडे व्हॅल्यू काहीतरी मायनस वन मायनस टू मायनस थ्री असे व्हॅल्यू, इकडे व्हॅल्यू कोणी येतं वन टू थ्री फोर फाईव्ह ओके सिक्स, ओके. तर कंडिशन काय, त्यांनी सांगितलं आपण यन, यन मीन्स काय मुलांनो, नॅचरल नंबर, ओके, नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या, म्हणजे कोणत्या संख्या मुलांनो, नैसर्गिक संख्या, ओके, नैसर्गिक संख्या. आता ह्या टाइम फोकस ऑन इट, तर ह्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन इन्फिनिटी कितीही घ्या विषय नाही आहे. तर मुद्दा काय, कंडिशन काय, वन लेस दॅन एक्स लेस दॅन टू म्हणजे जी एक्स व्हॅल्यू आहे ह्या वन आणि टूच्या मध्ये आहे, म्हणजे एकपेक्षा मोठा आणि दोनपेक्षा लहान आहे, हे लहान आहे ना, हा साईज काय करतो मोठा, ओपन आहे, सो दॅट्स वाय एकपेक्षा मोठी व्हॅल्यू आहे आणि दोनपेक्षा लहान आहे, म्हणजे ह्या ठिकाणी इथे कुठं असेल ना, मग इट विल बी ती व्हॅल्यू 1.2 असू शकते, 1.5 शकते, 1.9 असू शकते, पण ह्या ठिकाणी विषय असा आहे की 1.2 1.3 1.5 व्हॉट एवर जी पॉईंट व्हॅल्यू आहेत मधल्या, पॉईंट व्हॅल्यू हे तुमची नॅचरल संख्या आहे का, नाही, ओके. सो तर ह्या ठिकाणी तुमचा आन्सर काय असेल, एन ऑफ ए इज इक्वल टू व्हॉट, झिरो, म्हणजे ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे नंबर्स ह्या ठिकाणी अवेलेबल नाहीत, सो दॅट्स वाय कार्डिनॅलिटी म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए म्हणजे किती एलिमेंट्स ह्या ठिकाणी आहेत, तर झिरो, कुठे नंबर्स इन बिटवीन नाहीत ना आपल्याकडे, ओके. आता म्हणतात सर नंबर आहेत ना, 1.1 आहे, 1.2 आहे, 1.3 आहे, 1.9 पर्यंत तुम्हाला घेता येतं, बट इट इज व्हेरी रॉंग, बिकॉज ह्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं, ऑल एक्स म्हणजे ह्या व्हॅल्यू सगळ्या एक्सच्या आहेत, कुठल्याही व्हॅल्यू एक्स आहेत, ऑल एक्स बिलॉंग्स टू यन, म्हणजे जे काही आपण एक्सची किंमत घेणार आहे ते काय आहे, तुमच्या नॅचरल नंबरशी बिलॉंग करते. मग ह्या ठिकाणी ती नंबर कुठला शकतो रे पोरांनो, आता हा एक्स एकपेक्षा मोठा आणि दोनपेक्षा लहान, म्हणजे व्हॅल्यू कोणती आहे ज्या ठिकाणी, ह्या ठिकाणी समजा कंडिशन काय, अशी कंडिशन आहे, तर एक्सची किंमत काय असू शकते, एक्सची व्हॅल्यू 1.1 असू शकते, 1.2 असू शकते, 1.3 1.5 अप टू 1.9 पर्यंत घेता येतं. इथं 1 घेता येते आणि 2 पण घेता येत नाही, कारण का, लिमिट ऑलरेडी दिलेली आहे, लिमिट लिमिट 1 आणि 2 मधला पाहिजे, ओके. मग ह्या व्हॅल्यूज आपल्याकडे अवेलेबल आहेत, पण ह्या व्हॅल्यूज ह्या सगळ्या कुणाच्या आहेत, हे एक्सशी बिलॉंग करतात, पण मुद्दा असा आहे की ही एकही संख्या नॅचरल नंबर नाही, ही एकपण संख्या नॅचरल नंबर नाही, सो दॅट्स वाय एम्प्टी सेट आहे, हा कोणता सेट आहे, एम्प्टी सेट, कळतं आहे, सो दॅट्स वाय एन ऑफ ए इज इक्वल टू झिरो. एन ऑफ ए म्हणजे काय, ए नावाच्या सेटमध्ये ह्या सेटची कंडिशन जी असेल, ह्या कंडिशनमध्ये कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी एलिमेंट नाही, एलिमेंट नाही. आता एलिमेंट तुम्ही म्हणता सर 1 आणि 2 दिसतोय ना, हा इट इज अ कंडिशन, इट इज अ कंडिशन, ओके, सांगतो एलिमेंट आणि कंडिशन कोणती असते. ए इज इक्वल टू समजा मी तर 1, 5, 9 असं घेतला असेल, ओके. सेट रिप्रेझेंट करण्याचे 3 मेथड आहेत. पहिली मेथड आहे कोणती, रोस्टर मेथड, इट इज अ रोस्टर मेथड.
बिकॉज कर्ली ब्रैकेट तो घेतोच आपण सोबत मधले जे एलिमेंट्स आहे आपण कॉमन सेपरेट करतो हे रोस्टर मेथड आहे हे मेथड कोणती आहे बरोबर कोणती मेथड आहे सेट बिल्डिंग नोटेशन किंवा सेट बिल्डिंग मेथड असं म्हणतो मग आता मुद्दा कसा आहे तर सेट बिल्डिंग मेथडमध्ये हे कंडिशन्स आहेत एक्स बिलॉंग्स टू एन आणि दुसरी कंडिशन काय दिली इक्वेशन वन लेस दॅन एक्स लेस दॅन टू हे तुमची दुसरी कंडिशन आहे तर ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला कुठं कॉमा दिसतोय का नाही म्हणजे एलिमेंट आहेत का नाही चला तरी आपण असं म्हणू शकतो हां जर समजा हीच कंडिशन अशी असते कुठली एक्स हे कंडिशन वन लेस दॅन एक्स लेस दॅन फाईव्ह म्हणला असता लेस दॅन फाईव्ह म्हणला असता एक आणि पाचच्या मध्ये किती संख्या आहेत वन आणि फाईव्हच्या मध्ये वन आणि हे वन आणि ह्या फाईव्हच्या मध्ये किती व्हॅल्यूज येतात टू थ्री फोर किती व्हॅल्यूज येतात थ्री व्हॅल्यूज येतात मग ह्या ठिकाणी मी काय म्हणलो असतो एन ऑफ ए इज इक्वल टू किती म्हणलं असतं मी थ्री कारण का फर्स्ट आणि फाईव्ह एकपेक्षा मोठ्या किमती पाचपेक्षा लहान पाच सांगितले का नाही पाचपेक्षा लहान तर असतील तर बघा एक आणि पाचच्या मध्ये किती किमती येतात दोन तीन चार म्हणजे किती व्हॅल्यू झाल्या तीन व्हॅल्यू सो दॅट्स वाय एन ऑफ ए मी किती म्हणलं असतं तीन पण ह्या ठिकाणी अशी कंडिशन सॅटिस्फाय होते का नाही होत सो दॅट्स वाय नल ओके सो म्हणून त्या ठिकाणी काय असेल एन ऑफ ए काय असेल पोरांनो त्या ठिकाणी झिरो एन ऑफ ए काय असेल झिरो तर अशा पद्धतीने आपण घेतो ओके सो आय एम रायटिंग हिअर एन ऑफ ए इज इक्वल टू व्हॉट झिरो एन ऑफ ए आम्ही ह्या ठिकाणी झिरो असं लिहिता येईल ओके कारण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा नंबर आपल्याकडे अवेलेबल नाही सो दॅट्स वाय एन ऑफ ए इक्वल टू झिरो ओके डन सो नेक्स्ट सिंगलटन हा फर्स्ट वन होता फर्स्ट एम्प्टी सेट आहे नल सेट सेकंड सेट आहे सिंगलटन सेट सेकंड मेथड इज अ सिंगलटन सेट ओके चला आता सिंगलटन सेट काय असेल नाव आता सगळं लपलंय बघा सिंगल म्हणजे काय फक्त एकच एलिमेंट आहे त्या ठिकाणी त्याला आपण सिंगलटन सेट असं म्हणतो ओके इफ अ सेट हॅव कंटेन ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड अ सिंगलटन सेट असंही आपल्याला म्हणता येईल चला बहुत आता काय असेल सिंगलटन सेट सेकंड टाईप आहे सिंगलटन सेट ओके काय म्हणतात सिंगलटन सेटला आपल्याला अ सेट कंटेन मी आत्ताच सांगितलं की त्या सेटमध्ये एकच एलिमेंट असतो ओके अ सेट कंटेनिंग काय कंटेनिंग सेट ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट ओके इज कॉल्ड सिंगलटन सेट म्हणजे त्या ठिकाणी एकच किंमत असते त्या ठिकाणी आता विषय काय तो आता नंबर कुठला असू शकतो झिरो पण नंबर आहे झिरोही नंबर आहे वन टू फाईव्ह पण एकच नंबर पाहिजे ओके सो ह्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल ऑल इंटीजर व्हॅल्यूज म्हणता येईल आता ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण असू शकते आणि निगेटिव्ह पण असू शकते डझंट मॅटर पण व्हॅल्यू पाहिजे बरं एलिमेंट पाहिजे ओके कुठलाही असेल तो मायनस असेल पॉझिटिव्ह असेल डिवाइड वन बाय टू असेल मायनस फाईव्ह बाय टू असेल डझंट मॅटर ओके पण ते आन्सर काय पाहिजे त्या ठिकाणी व्हॅल्यू वनच पाहिजे त्या ठिकाणी चला बोथ काय असेल एक्झाम्पलमध्ये सो थोडंसं याच्यामध्ये ठीक आहे नाही तर पॉझिटिव्ह ऑर नॉर निगेटिव्ह कोणतंही चालतं ह्या ठिकाणी सो एक्झाम्पल इज दॅट ए नावाचा सेट आहे त्या ठिकाणी आय एम टेकिंग अ झिरो सो दॅट्स वाय एन ऑफ ए आता ह्या ठिकाणी ए नावाच्या सेटमध्ये किती एलिमेंट्स आहेत मुलांनो एकच एलिमेंट आहे सो दॅट्स वाय इक्वल टू वन सो समजा अनदर वन आहे समजा बी नावाचा सेट आहे सो आय एम टेकिंग अ टू कुठलाही घ्या ॲज यू विश काही फरक पडत नाही सो हियर इज एन ऑफ ए बी किती असणार आपल्या ह्या ठिकाणी वन कारण ह्या ठिकाणी एकच एलिमेंट आहे सो दॅट्स वाय वन फक्त काउंट लिहायचं आहे आपल्याला इथं काय लिहायचं काउंट एन ऑफ बी मीन्स नंबर बी सेटमध्ये किती नंबर्स आहेत किती एलिमेंट्स आहेत त्या ठिकाणी फक्त काउंट लिहायचं आहे आकडा लिहायचा आहे आपल्याला ओके सो ह्याचे दोनच आहेत समजा मी झेड नावाचा सेट घेतला आहे ह्या ठिकाणी मायनस फोर असं लिहिलं आहे ओके मग आता एन ऑफ झेड काय असेल एन ऑफ झेड
झेड नावाचा सेट आहे. आता किती एलिमेंट आहेत मुलांनो ह्या ठिकाणी, एकच एलिमेंट आहे मायनस फोर. सो व्हाट द एलिमेंट इज अन ऑफ झेड इज अ वन. तर अशा प्रकारे आपण सिंगलटन सेट ह्या ठिकाणी शो करतो. ओके, इट इज अ सिंगलटन सेट. व्हेरी सिंपल. फर्स्ट ऑफ ऑल एम्प्टी सेट मीन्स काय, दे डू नॉट कंटेन एनी सिंगल एलिमेंट. इट इज अ फर्स्ट एम्प्टी सेट. एम्प्टी सेटला आपण नल सेट असंही म्हणतो. दुसरा सेट कोणत्या टाईप्समधला, टाईप्स ऑफ सेट, सेकंड सेट कोणता आहे, सिंगलटन सेट. सिंगलटन सेट मीन्स दॅट अ सेट कंटेनिंग ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट. म्हणजे त्या सेटमध्ये एकच नंबर आहे, एकच एलिमेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो, सिंगलटन सेट असं म्हणतो. ओके, दॅन थर्ड वन. थर्ड वन फायनाईट सेट. फायनाईट सेट. आता फायनाईट सेट इनफायनाईट सेट आहे. फायनाईट सेट म्हणजे काय, एक लिमिटेशन्स आहे फक्त त्या ठिकाणी. तेवढं समजा मी असं म्हणलं असेल, समजा मी ह्या ठिकाणी एन ऑफ ए इज इक्वल टू समजा सेवन म्हणलं असेल, त्याचा अर्थ काय, त्या सेटमध्ये फक्त सेवनच एलिमेंट आहेत. ते कोणती असतील, पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, ए बी सी डी अल्फाबेट कॉम्बिनेशन असेल, डझंट मॅटर. ओके, सो फायनाईट सेट काय, लिमिटेशन्स आहेत. ओके, याला आपण फायनाईट सेट असं म्हणता येईल. म्हणजे हा नाही आहे, जस्ट सांगतो तुम्हाला. सो व्हॉट द फायनाईट सेट डेफिनेशन, अ सेट इन विच द प्रोसेस ऑफ अ सेट इन विच द प्रोसेस ऑफ काउंटिंग the process of counting of elements comes to an end is called a finite set. आता मेन काय, कम्स टू एंड, एलिमेंट्स कम्स टू एंड हा मेन रिझन आहे. ओके, कम्स टू फायनाईट एंड म्हणजे काय, समजा त्या सेटमध्ये कुठंतरी तो सेट एलिमेंट्स थांबतोय, आपण कुठेतरी बंद करतो लिहिण्याचं, जो पण लिहित तो फक्त तुमचं काय असेल, फायनाईट सेट असेल. बघा एक्झाम्पलमध्ये याच्या ह्या ठिकाणी. सो ह्या ठिकाणी मी काय करतो, के नावाचा सेट घेतोय. सो ही इज दॅट 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. चला मी फक्त 12 पर्यंतच लिहिलं ह्या ठिकाणी. किती पर्यंत लिहिलंय, 12 नंबर पर्यंत. म्हणजे कुठेतरी थांबलोय ना, इट इज अ एंड. हा एंड पार्ट आहे. ओके, मीन्स दॅट एलिमेंट्स कम्स टू अन एंड. बघा द प्रोसेस ऑफ काउंटिंग ऑफ एलिमेंट्स कम्स टू एंड, म्हणजे कुठेतरी मी हे काउंट करत थांबतोय, एंड करतोय, मग हे काय असेल, आपला फायनाईट सेट असेल. मग आता ह्या ठिकाणी हाऊ मेनी एलिमेंट्स आर हिअर, टोटल नंबर किती आहे त्याच्यामध्ये, सेट के सेटमध्ये टोटल नंबर 12 आहेत. सो व्हॉट विल, मी असं लिहू शकतो, एन ऑफ के इज इक्वल टू व्हॉट, 12. एन ऑफ के इज इक्वल टू 12 असं लिहिता येईल. चला आता नेक्स्ट वन बघूत ह्या ठिकाणी. अनदर एक्झाम्पल पाहता येईल. समजा पी नावाचा सेट आहे. सो आय एम टेकिंग हिअर 0, 8, 9, 13 नंतर डी घेतो आहे मी. ओके, काहीतरी असेल, एखादी नंबर मायनस आहे. ओके, हा 13/2 आहे, डझंट मॅटर. ओके, म्हणजे हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कोणते असेल नंबर, काय विषय त्याचा नाही आहे. पण मुद्दा काय आहे ह्या ठिकाणी, हाऊ मेनी एलिमेंट्स आर हिअर, जस्ट काउंट करू, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टोटल नंबर किती आहेत, 7. म्हणजे आपण कुठेतरी थांबतोय, एंड करतोय. ओके, सो दॅट्स वाय एन ऑफ पी, एन मीन्स काय, नंबर, हाऊ मेनी नंबर्स, हाऊ मेनी एलिमेंट्स इन सेट पी. सो हाऊ मेनी नंबर्स आर हिअर, देर आर द 7 नंबर्स. सो इट इज अ फायनाईट सेट. म्हणजे आपण कुठेतरी त्याचा काउंट थांबतोय, त्याला आपण काय म्हणतो, फायनाईट सेट म्हणतो. ओके, चला लास्ट सेट आहे इनफायनाईट सेट. शेवटचा सेट कोणता आहे, इनफायनाईट सेट. चला इनफायनाईट सेट पाहू आपण. आता एक याच्यातच लॉजिक क्लिअर असेल. फायनाईट सेटमध्ये आपण कुठेतरी एंड करतोय, इनफायनाईट सेटमध्ये एंड असेल का, नाही, अनंत. ओके, सो कितीही तुम्ही त्या ठिकाणी नंबर्स कंटिन्यू घेता येतात, त्याला इनफायनाईट सेट म्हणतो. ओके, चला बघू आता इनफायनाईट सेट काय असेल.
फोर्थ वन इज इनफाइनाइट, लास्ट वन इनफाइनाइट सेट. ओके आता इनफाइनाइट सेट जस मैं आत्ताच म्हटलं त्याला नो एंड आहे. ओके सो इधर इनफाइनाइट सेट असं म्हणता येईल आपल्याला, अ सेट विच इज नॉट फाइनाइट, अ सेट विच इज नॉट फाइनाइट इज कॉल्ड इनफाइनाइट सेट, इज कॉल्ड इनफाइनाइट सेट. म्हणजे सेटला एंडच नाही त्याला आपण काय म्हणतो, इनफाइनाइट सेट सेट असं म्हणतो, सॉरी इनफाइनाइट सेट असं म्हणता येतं. म्हणजे त्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स त्या ठिकाणी आहेत त्याला आपण इनफाइनाइट सेट असं म्हणता येईल. म्हणजे काय असेल, एक्झाम्पल एकच असेल ह्या ठिकाणी, काय असेल, सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर्स. आता ह्या ठिकाणी झिरोपासून स्टार्ट केलं कितीही घ्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 लाख करोड अब्ज कितीही घ्या तुम्ही, सो इट इज अ युअर इन्फायनाइट सेट, इट इज अ इन्फायनाइट नंबर. ओके सो चला थोडंसं रिवाइज करू. हे तुमचे टाईप्स ऑफ सेट झालेले आहेत. तर देर आर फोर टाईप्स ऑफ सेट, रिप्रेझेंटेशन ऑफ सेटचे टाईप्स वेगळे आणि टाईप्स ऑफ सेटचे टाईप्स वेगळे. ओके सेट रिप्रेझेंट करताना आपण तीन टाईप्स आहेत, एक आहे रोस्टर मेथड, दुसरा आहे सेट बिल्डर मेथड आणि थर्ड वन इज दॅट व्हेन डायग्राम. आणि टाईप्स ऑफ सेट, फर्स्ट आहे नल सेट, त्याला आपण ह्या ठिकाणी एम्प्टी सेट म्हणतो. सेकंड आहे सिंगलटन सेट, इट कंटेन ओनली वन एलिमेंट इन दॅट सेट. थर्ड वन इज बघतो आपण ह्या ठिकाणी फायनाइट सेट. ओके मग त्या ठिकाणी एंड आहे आणि इनफायनाइट म्हणजे नो एंड. ओके तर असे टोटल चार टाईप्स ऑफ सेट आहेत. आणि सोबत आपण नंबर ऑफ सेट, एन ऑफ ए काउंट कसा करायचा, कार्डिनॅलिटी हे पण आपण बघितलेलं आहे. सो टुडे फॉर इनफ. ओके नेक्स्ट लेक्चर आपण नेक्स्ट टाईप बघू. सो नंबर ऑफ बेसिक टाईप्स आहेत, सो दॅट्स आर फोकस ऑन इट. सर्व लेक्चर्स डबल रिपीट ऐका जेणेकरून तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. ओके सो आणि ज्यावेळेस समजा नाही समजा असेल काय अडचण नाही, फिजिकली ज्यावेळेस आपण फेस टू फेस क्लासमध्ये येऊत त्यावेळेस पुन्हा आपण वन सेकंड ते बिट्स त्यावेळेस पाहणार आहोत. ओके सो थँक्यू टू ऑल, टुडे टू इनफ. ओके बाय एवरी वन.